नमस्कार मंडळी. आला दिवस रडत रडत ढकलायचा की हसत हसत साजरा करायचा हे आपल्याच हातात असतं. चला तर मग हातातला रिमोट बाजूला ठेवत आजचा दिवस हास्यमय करण्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. चार वार कॉमेडीचा चौकार. मंडळी आता पहिल्या धारेच्या विनोदाची असल देशी गोष्ट दाखवायला तुमच्या समोर येत आहेत मॅड कॉमेडीचा डॅडी पॅडी, विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार, सातारचा विनोदी तारा रोहित माने, आणि आजची आपली खास पाहुणी अर्थात रंगभूमीवरील आणि मालिकांमधील वेगवेगळ्या भूमिकांमधून आपली आवडती झालेली अभिनेत्री योगिनी चौक. तुला बरं वाटलं ग, लय दिवसांनी पाहिलं तुला. खरंय बरं वाटलं. नाही तर काय ते व्हिडिओ कॉल, व्हिडिओ कॉल मध्ये काही गंमत नाही बघा. माणसाला कसं असं समोरून बघितलं की बरं वाटलं, असं हात लावता येतो. हात लावला की मग माया वाटती. पण तू इतके वेळा मला हात लावते, मला काय नाही माया वाटत. बघितलं का नाही करायत आहे तुमचं. पण आता एवढ्या लांबून गावावरनं शहरात एकटीने यायचं म्हणजे सोपं आहे का? आता यांनी आणलं तर येणार ना. अग दोघ बी भाऊ तसलेच हे. पण एकदा घरात बसले की घरातच बसले, मला कुठं बाहेर बी नेत नाही. ते विचार त्यांना काही काही सांगशील. मागच्या वेळेला तुला तिकडे बीच वर नव्हतं नेलं कधी? माग वर्ष झालं त्याला माग म्हण. तुला सांगते भाऊजी बर का, पाचच्या ठोक्याला गेलो आणि सातला घरी परत. वस्तील राहायचं होतं तिथं. घरी येऊन बर का पिठलं भात खाल्लं मी आणि पॅटीस दिलं होतं. गेलं कुठच्या कुठं पॅटीस खाल्लं म्हणून. कुठ आणि मोकळ करत होतो आज गाडीत ना आलो. बरं कुठं बायकांमध्ये बसले का भाऊजी? ओ भाऊजी फिराया घेऊन जात जा माया जावला. ताई ते बोलायचं. मी काय म्हणते जून घेऊ पहिले. काय वाढू का जेवायला? मला तर भूक कवाचीच लागली. पण तुझ्या समोर कोणाची बोलायची भीषा? काय काय वाटल माझ्या जावला नवऱ्याला धाकात घेतलंय बाई. तुला सांगतो योगिनी, तू आज आलीस ना म्हणून मी इथं खुर्चीत बसलोय, नाही तर तिथे दाराच्या माग बसलेलो. काय झालंय भाऊजी तुमचं? चला मी येते मदत. अगं नको राहू दे बाई, घरीदारी कशाला काम करती. बस मी आणते. एकटी न कर ना काय सांगू. चला मी येते. अगं राहू दे बाई. नाही नाही असं कसं राहू दे. अगं तू जायचं येतच बसायचं. अजिबात हलायचं नाही, सांगून ठेवते. हा जरा बी हलो ना तर तंगड तोडून हातात देईन. अगं मी कुठं काय तवा दिसती एवढीशी, पण आवाजात कसला जरब आहे रे तिच्या. मी ऐकतोय वय. काय म्हणतो ऐकतोय की मी? इथे ए योगिनी. आले आले लक्ष आहे माझ. मग बाकी रोहित्या कसं काय चाललंय? बघितलं ना हे असं चालायचं घरोघरी मातीच्या चुली. पण आज तुझ्या वहिनीनं तुझ्यासाठी मटण केलंय. मटण काय सांगतोय? आता मटणाचे पैसे देतोय रे मला. मटणाचे पैसे नाही. फोन आलाय. फोन आलाय कुठं? कोणाचा फोन आलाय? बॉसचा फोन आलाय. बॉस तर वाजला नाही तो. आतल्यात गुरगुरले ती. गुरगुरणारा फोन घेतलाय असलं की? बरं बरं बोल, इथलं बोल माझ्या समोर बोल. बाबा कॉन्फिडेन्शियल बोलणं असते ते ऑफिस. तुला नाही काय दादा समोर कसलं कॉन्फिडेन्शियल? तुम्ही घ्या जेव्हा हे पण लगेच एका मिनिटात आलो. इकडे दरवाजा आलो लगेच आलो. लवकर रे. अहो ताई काय गरज होती एवढं सगळं वशाट आणि बिशाट समजा करायचं? मग करायला नको. इतक्या वर्षाने तुम्ही आला हे कुठेत? अगं त्याच्या बॉसचा फोन आला, तिकडे बाहेर बोलायला गेलाय तो. अरे माझ्या कर्म कंचा बास. आणि कुठला बास दादा? पाच वर्ष झाली ना नोकरी सोडून. आणि त्याचा फोन फोन माझ्या पर्स मध्ये ठेवलाय. त्यांचा फोन आलं काय मेलं गेलं प्यायला. नाही बाई प्यायला काय करावं कर्म. दुसऱ्याच्या घरात राडा घातला या माणसानं. तू उगाच काऊ नको, काय पेत नाही तू इकडे. नाही मी सांगते मला माहिती. मग ते
बघ आलं आहे का मग वाटताडा सरकले नाही याची जीभ मी म्हणत होते ना ताई अपित काय करावं या माणसाचं दुसऱ्याच्या घरामध्ये तवश करतो वगैरे तू अहो मी आला हॉस्पिटल गेला नाही काय ना नाही महिना नाही झाला हॉस्पिटलला जाऊन आम्ही आता अजून मरणाच्या दारात जातोय आता परत आला आणि परत चाललाय मी काय करू या माणसाचं मरण तू मरण मेल्या मरण एकदाचं अरे भावड्या अरे कशा पाय पितूस एवढी कोण पिलंय आपण नाही बाबा आपण नाही पित घ्या बरं माझी शपथ घ्या शपथ घ्या अगं नाही पिल मी ते कसं शपथ कशी शपथ घ्यायची एवढा वास येतोय घरभर दरवळ सुटलाय वासाचा आणि म्हणत नाही प्यायलं काय वास येतो ही जन्ना का तू जुनाच वास बसलाय अजून वास येतो ठीक आहे तू वास दादा वास येतो बघबर वास येतोय का अरे वडतोयस कुठं सोड की बाहेर तुझा वास मला घेऊ दे माझा वास कुठं घेतोय नाही असं करू करा नाही म्हणला देव नाही म्हणला अरे खूपच वास आलाय रे अरे नाही पिल नाही पिल भाऊजी इथवर आला हो वास मग मला सांग वहिनी मी दारू पिलो तू माझ्या बाटले बिटले काहीतरी असते की नाही हाय का बाबा बाटली चोर कधी चोरी केलेला माल सोबत घेऊन फिरतोय वय अरे कशा पाय पितोस तू कशा पाय पितोयस काय मिळत तुला पिऊन अरे दारू मुळं आता राहू द्या नंतर समजा पहिले जेवून घ्या मी काय म्हणते जा पहिले हात धुवून घ्या भाऊजी जा चूळ भरून घ्या हाय का तो वहिनी पिलो नाही तर चूळ वहिनी तर जास्त कटकट करू नये बघ राजच्याला कुशीत घ्यावं आणि मग समजाव अगं नाही ताई कटकट नाही करत मी पण हा कुठून बाटली काढते कुठून बाटली आणतं काय कळन झालं मला चल हे माझं ताटकळ चल वाढते या हे कुठेत आत राहिला त्याला कशाला एकट्याला सोडलं भाऊजी मी त्याला कधी रातच्याला साधी कूस सुद्धा बदलू देत नाही आणि मी कधी कूस बदलली ना तर तेवढ्या वेळा ते घोट मारता येते बेण नाहीतर काय गेलं कुठं राहिलं काय माहिती तिला आवर ना तू तू मला काय कळत सोडून बोलते किती एवढं बोलतात वय चला आता काय कालचं खात आहे कशी बोलते कालचं खात कालचं तुम्ही कालचं खायला घालणार आहे बघा मी खायला कालचं खायला काय बी आजचं आजच देणार रे दात नाही दात नाही डोसा आता डोसा डोसा केला डोसा नाही केला भाऊजी हे बघा तुम्हाला आवडत ना हे बघा मटणाचं कालवण केलंय बघा मटणाचं वहिनीच्या आजचं कालवण म्हणजे हिला काय करायचंय आणि या घ्या वहिनी एक नंबर कालवण करतो बघा भाकरी भाकरी बाई वहिनी कसं किती
तुम्ही वरण वाढून घ्या, तुम्हाला डाळ केले तुम्ही नाही जेवतोय, मी राज माझा राहू द्या, तुम्ही जाव बरं आपण जेवतो का मग पुंडलिक त्या परिस्थितीत नाही आपण आता बघतोय सगळं बघतोय ओ मला खरं खरं सांगा आता खरं खरं सांगा तुम्ही खरंच आता आज जाऊन पिऊन आलात ना सारखं सारखं पुन्हा म्हणायचं अरे नाही पिलो दादा तुझी शपथ नाही पिलो मी घ्या घ्या तुमच्या दादाची खोटी शपथ घ्या आणि मारून टाका त्याला हिला मी करा इंदवा नाही बाई ताई मी काय बोलते ना माझं मलाच कळलं झालंय ती कुठे गेली बाटली कुठे गावात नाही ना मला त्यामुळे काही शोधायलाच पाहिजे ती हुडकूनच बघितलं काय असं असं सारखं संशय घेते माझ्या सटवी अरे संशय घेणार भसा भस वास येतोय काय पण लागत दारू पिलो का तरी मी कशाला एवढी दारू पितोयस अरे त्याने लिव्हर खराब होतोय पैसे वाया जात आहेत ते जे काय तुझं पैसे आहेत ते साठवून साठवून पोरांचं शिक्षण करशील त्यांना चांगला कपडा लत्ता देशील बायकोला दागदागिना करशील कशाला पितोयस दारू दादा संडासाची खिडकी तुझी वाटली होती वय किसली वय रे तुला मग काचची वाटली कचकी नजर जाते माझी त्याच्या अरे पण हिची नजर तिथं पडली तर मला कचकवून टाकेल ती थांब आलो आलो अरे थांब की आलो अरे दादा अरे संपवली मी ती अरे अरे येडे बोल काय बोलायचं लगा बेकार नाही अग ये बघ गावली का बाटली तुला ये इथं उगाच तुझं पण आहे ना मला काही कळलं नाही ये इकडं ये इकडं बाटली अग का बाटली कुठं गावली नाही तर अरे मी तू एकटं जीवतो तिकडं काय करतोय अरे मी तिकडं मी जीवतोय मीठ जरा कमी पडलं होतं मीठ मीठ डाळीत मीठ बघायला गेलो होतो बसा हो तुम्ही बसा जेवायला चला माझा गलास आहे का आता बया गलास कुठं बस द्या नाही वहिनी ती माझा आहे ती म्हणजे आम्ही त्याच्यात सगळं असं करायचं डाळ तुम्ही पेणार आता बया हे बघा माझा आहे का हे बघा ऐका बघा तुम्हाला इकडं तुम्हाला वशात आवडत का नाही शाकाहारी माणूस ऐका ही डाळ मला केली तुम्ही वशात खा की बस मी बघा तुम्ही खावा की मटण बिटण हे हडक्या हडक बिडक खा की खाकी तुम्ही बरं प्याची राहू द्या राहू द्या ऐका ऐका तुम्ही प्या बरं डाळ प्या हे काय करताय ओ केस कळलं केस होत होय कळलं की मी हा बरं प्या वाटीत द्या वाटी घ्या भाकर डाळ खात नाही ती डाळ नुसती पेचते ती शरीरासाठी डॉक्टर म्हणलं की मला डाळ पेच जा बाबा तू मटण बिटण खाऊ नको त्यात पोटरीन असत ती मटण डॉक्टरचा ऐकतोय पोटरीन म्हणे पोटरीन असते हाव रे गमज की माकडा माझी डाळ पितीस होय जंगडा घोसा इकडं अगं म्या नाही टाकली ता
एक एक मिनिट एक मिनिट थांब बघा वो दारू तुला पाहिजे होय कुठे बाटली तुझ्या गँगल्यात ते नसतो ते पांढर पांढर ते दोन वाकाच असतो त्यात ना असतो दोन वाकाच पाय घालतो आपण आणि ती नाडी नाट मारा लेंगा म्हणतात त्याला लेंगा तुझ्याच लेंग्यात आहे माझ्या लेंग्यात माझ्या लेंग्यात ठेवलीस तिचा हात गावलं ना तर मला इकून टाकील ती एक मिनिट माझ्या लेंग्यात दारूची बाटली हे बघ जरा इथे यांच्या सतरंजी खाली बघू जरा हे बघा बाटली सापडली हाय का आता बाटली सापडली तुमच्याकडे कशी आली बाटली माझ्या लेंग्यात होती तुमच्या लेंग्यात कशी मला नाही माहिती हेने काहीतरी केलंय मी होतो हेनच पाजली मला बाटली तिथे नाही कुठला मी तर नॉर्मलच बोलतोय ना शब्द चुकताय तुमचे ते तर असे बी चुकतात त्याला Sauta, this is for you. आज खूप गावाकडचे शब्द ऐकून मी इन्स्पायर झाले काटाकेर परफॉर्मन्स होता फार मजा आली फारच मजा आली पॅडिदा तुला एखादी गोष्ट जेव्हा सापडते ना तेव्हा अशी सापडते की ज्याचं नाव ते दोन रिॲक्शन्स मी कधीच नाही विसरू शकणार आयुष्यात एकतर ती हो ही दारूचे आणि तुला हे जे काय मिळालं ब्रिलियंट फारच मस्त विशाखे मी नाही दारू टाकली तेव्हा म्हणजे पडायचे बाकी होतो चेहऱ्यावरून फार मस्त कॅरेक्टरायझेशन होतं आणि तुम्ही छोट्या छोट्या जागा इतक्या सुंदर भरता आणि ती नक्षी इतकी सुंदर बनवता योगिनी तुझं या मंचावर खूप 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 स्वागत अत्यंत गोड दिसतीयस आणि तसाच गोड परफॉर्मन्स होता तुझा तुझा प्रेझेन्स खूप छान होता फार मजा आली आम्ही खूप हसलो एक शेवटची छोटी गोष्ट सांगते सावते लगा लगा अख्ख्या महाराष्ट्राला नाही अख्ख्या भारताला कळेल याची मी तुला खात्री देते ज्या पद्धतीने तू पुढे चाललायस फार मस्त खूप प्रेम आणि खूप शुभेच्छा मित्रा योगिनी आज आमच्या हास्यजत्रेत सहभागी होऊन इथे परफॉर्म करून कसं वाटतंय मैत्रिणी खरं तर हास्यजत्रा हे एक सुंदर चित्र आहे आणि ऑलरेडी ते एक सुंदर फ्रेम केलेलं चित्र आहे त्याच्यामध्ये एका नवीन कलाकाराला येऊन त्यात एक ठिपका लावण्याची संधी हे सर आपल्याला या मंचावर देतात इतक्या मोठ्या मंचावर म्हणजे खरंच त्यांचं मन किती मोठं आहे आणि ते आपल्याला या सगळ्या मोठ्या सिनियर कलाकारांकडून शिकायला मिळतं हेही आपल्याला ती संधी देतात खरोखर म्हणजे त्यासाठी मी सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी सरांचे खूप आभार मानते थँक्यू सो मच थँक्यू योगी थँक्यू होतो पण आज इथे होणार आहे मुलगा बघण्याचा कार्यक्रम बघूया तिथे काय घडतंय माझा इंटेरियरला हात कशाला लावतेस तू घरातला कचरा जरा बाहेर काढावा गप्प बस शांतपणे करू नकोस आधी इंटेरियर जागच्या जागी ठेव दार ठेव तिकडे ठेव ते
सेफ्टी डोर लावले तरी उचलतेस कसं तू? हो तिकडे हो तिकडे प्लीज ना, मला प्लीज आज त्रास देऊ नकोस ग. मला मी आज खूप आनंदात आहे ग, मला खूप आनंद झालाय. नाही सकाळ न बघते मी लयच आनंदी, लयच खुश दिसताय तुम्ही. हो हो कळी जणू लयच फुलल्या. आहा काय ते गालातल्या गालात हसन. काय खुललाय हो चेहरा? मागच्या वेळी चिवड्यामध्ये जेव्हा भाजलेलं खोबरं सापडलं होतं तेव्हा असा चेहरा झालता बघा तुमचा. कोण येणार, कोण आहे तो आज? कोण बया चोललेला ताडगोळा कसा लाजला बघा. वीक घातलाय तरी हा पंच कसा घेतेस ग तू? अजून काय मला माझं चांगलं माहितीये. आज मला बघायला मुलगी येणार आहे. हो मला लग्न करायचंय असं ठरवलंय मी, म्हणजे माझी इच्छा सुद्धा आहे तशी. आता कशा पाई 15 मिनिटांसाठी लगीन करताय? शांतपणा करू नकोस तू. तुला काय वाटतं मी 15 मिनिटात जाणार आहे? अगं मला लग्न करायचंय कारण आयुष्याच्या संध्याकाळी सुखदुःख शेअर करायला मला कोणीतरी हवंय. चल रे. आयुष्याच्या संध्याकाळी काय होत नसतंय, तुम्ही दुपारीच मारणार आहात. नाही तर काय इतका घरात एका जागी बसून कोणत्या क्षणी पाहुणे येतील कळलं ना, डोका खाऊ नको. नीट वाग बाई, कामाचं सांगू नका तुम्ही. माझ्या आयुष्याच्या वेगळ्या टप्प्यावर मी आहे. काय होतंय तो? आमा नमस्कार. गान पोपट सुमारिया चौगुलिया. हो मीच मीच, गान पोपट सुमारिया चौगुलिया. आमा त्या मी नाना बालिवाडा, त्या मुलगी दाखवायचं होतं, घ्यात का बघून? हो घेतो ना, घेतो ना. या 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 या. निव्वळ अन्न दिसतोय फक्त हातात पॉम पॉम नाही. बसा. नमस्कार, मी गान पोपट. अरे बापरे, यांचं काय लायटर वगैरे पडलाय का खाली का? खाली का बघतायत ह्या? त्या लाजत असत तुम्हाला बघ. अरे बाबा लाजत्या मला बघून लाजले. अरे बाबा, अरे बाबा बघितलं माझ्याकडे. अरे बाबा, ओ माय गॉड. हा बाकी माझा पत्ता तुम्हाला मिळाला ना? काही त्रास नाही ना झाला? एकदम व्यवस्थित, सगळे वाडागतात तुम्हाला एकदम. अरे वा. तसा मी ह्या अख्ख्या एरियात माझ्या आवाजामुळे माझ्या गायनामुळे प्रसिद्धच आहे. वय वय, गल्लीतल्या प्रत्येक माणसाने किमान एक तरी चप्पल या घराच्या दिशेने फेकली आहे. शंपणा करतेस का तू? अहो म्हणजे आपल्या घराला लय जणांचे पद स्पर्श लाभलेत असं म्हणायचं होत मला. गप नाही, ओव्हर ऍक्टिंग बंद कर ना जरा. पोहे केलेस ना? नाही फोडणीचे पोहे केलेस ना? आणायला जा लवकर, जा आणायला सातकडे. सॉरी सॉरी, प्रॉब्लेम आहे? नाही नाही ते प्रॉब्लेम नाही, पोहे केलेले आहेत तुमच्यासाठी, ते आणायचे होते. पोहे चित्र बांधा. माझ्या कांदा पोह्याचा कार्यक्रम आहे तर तुमचा आहे ना, मग हे तुम्ही द्या. तुम्ही द्या हे पोहे ना नीट असे द्या, तांबरे का तुमरे का करू दे.
अरे बापरे झोपली हो ही झोपली डोळे उघडेच आहेत हो झोपली आमा चित्रा लोभनीय आहे सगळं हे अरे बापरे अहो झोपू नका मी हे देतो काय झोपली कशी बडका कोण त्या कॉलेज सेंटरला काम करत रात्रीच तर त्या सकाळी डोळे उघडे ठेवून झोपत अच्छा कॉलेज सेंटर काम कर बरं 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 घ्या ना घ्या ना माझी डॉटर अच्छा माझी डॉटर आहे म्हणजे आता नाही आहे अरे बाबा अयो ना ना सॉरी नाही करायला नाही पाहिजे होतं माफ कर मी नाही चुकून केलं माझी डॉटर माय डॉटर अच्छा तुमची हा हा म्हणजे ही तुमची डॉटर आहे माझ्या हित ना वट्टी पट्ट्यात नुसतं टॉचले काल डॉक्टर नाही रे डॉक्टर म्हणाले मागे त्यांचं या झालं आपलं नाव चित्रा आई ग सुंदर नाव आहे तुमचं एखाद्या चित्रासारख्या दिसताय तुम्ही व्हेरी स्वीट वॉइस व्हेरी नाही तुम्ही घरात एकटेच असता नाही आम्ही तिघे असतो मी माझा सूर आणि माझे स्वर शानाबन तूच बोललीस ना बाया शानाबन तूच बोललीस ना आता मागून पाहुण्या समोर तू मसणी असं कसं बोलेन मी मग काय बोललीस मी म्हटलं बाया लय छान आहे बहीण बाया बाबा असं म्हणले शानाबन लई छान आहे बहीण बाबा जुळतय का हे जुळतय मला मला शिकवतेस तू निघ गा तुझी गरज नाही निघतो कोण आहे असत हे ते काहीच ना कोणीच नसत माझ्या मध्ये बोलत असत हे कोण असत हे हे मोलकरी नाही मोलकरी कामवाली मोलकरी काय चाललंय तुमचं या मोलकरी असत इथे कधीपासून काम करत काय नाही 12 वर्षापासून आम्हा 12 वर्ष अहो त्याच काय एवढं एवढ्या वर्षापासून इतरच काम करत मग काय इकडे ये इकडे ये सेलिब्रिटी म्हणून काय जातेस का बसा बसा तुम्ही तुम्ही जागर बसा हिचं काय एवढं आपला बगलाचा कार्यक्रम सुरू आहे ना आमच्याकडे मोलकरीने टिकत नसत त्याच्यामुळे एकदम मोलकरीन फिक्स झोपते उठवा हो तिला चंद्रा तिला सांगा ना जरा मला तुम्हाला एवढं सांगायचं की मी एक कलाकार आहे आणि कलाकार हा जेव्हा वचन देतो ते आयुष्यभर पाळतो कलाकार हा मनस्वी असतो आणि हा जो मनस्वी कलाकार आहे कलाकार मनस्वी असल्यामुळे आपलं हे मन जे असत म्हणून मला असं वाटतं झोपावं असतं ह्यांना पण सांगा तुम्ही झोपू नका पडक कोण ना ऐका ना ऐका ना आम्ही दोघे जरा वेगळे बसू का आम्हाला दोघांना ऐका ना वेगळे बसतो आम्ही आम्हाला बोलताय प्लीज खासगीत जरा थोडं बोलायचं तिकडे तिकडे जा तुम्ही या ना तुम्ही या साईडला या या या
मला तुम्हाला हेच विचारायचं आहे. जास्तीची नाही पाच. मला तुम्हाला आम्हा नंतर बोलत. हनीमूनला तुम्हाला कुठे जायला आवडेल? हिमाचल प्रदेश, काश्मीर, उत्तराखंड? हिमाचल प्रदेश. अरे तुम्ही सुट्टी तर नाही घेणार ना? नाही नाही सुट्टी नसते घेत मी. मला फक्त माझ्या महिन्याच्या दोन सुट्ट्या लागतात आणि मग त्याच्यानंतर गणपतीत आहे का नाही भर पगारीची सुट्टी. उत्तराखंडला आपल्या ओळखीवरती एक पण सुट्टी देणार नाही. काश्मीरला आपल्या ओळखी आहे. मला मी जर काश्मीर गेलो थंडी मिंडीत आपण. मला नाही फक्त कसं आहे दोन लोक आहेत ना तर हिमाचल प्रदेश काश्मीरला हिमाचल प्रदेश मध्ये हिमाचल प्रदेश मला ठरवायचं ना माझं. आमचं ठरलं काय सांगताय? आम्हाला मोलकरीन पसंत. सगळ्यांनी त्याला मुंह मीठ कर. सगळ्यांनी पेड्या का या पेड्या का आमा. वा वा व्हेरी डिलिशियस व्हेरी टेस्टी परफॉर्मन्स. म्हणजे तुम्ही त्या पोह्यांसारखेच आहात. म्हणजे हा परफॉर्मन्सच त्या पोह्यासारखा आहे. म्हणजे समया जी डिश बनवतो ना त्यात पोहे असतील तर पोहे तो असतोच. चेतना तू हिरव्या साडीत आहेस त्यामुळे तू आज कोथिंबीरीसारखी आहेस आणि पृथ्वी तू पांढऱ्या लुंगीमध्ये किसलेल्या खोबऱ्यासारखा आहेस. आणि बिकॉज नमा तू पिवळी साडी नेसलीस म्हणून नाही पण तू ऑलवेज लिंबू असते. लिंबाशिवाय पोह्याला टेस्टच नाही. फॅन्टॅस्टिक. खूप मजा आली. वंडरफुल. मला एवढं म्हणायचं आहे तू मगाशी जो उदाहरण दिलंस पोह्याचं तर मला असं वाटतं की या सगळ्याच्या खालची जी पांढरी अग्नी आहे अग्नी तो म्हणजे सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी आहे. ते जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत आमचा पदार्थांचं काही खरं नाही. आम्ही आपापल्या डब्यात बंद असतो पण ते असतात म्हणून आमचे पोहे होतात. तर थँक्यू व्हेरी मच दोघांना. मंडळी एका 5-स्टार हॉटेलची मेजवानी एन्जॉय करायला गेले आहेत तीन मैत्रिणी. बघूया त्यांना या मेजवानीचा आनंद लुटता आलाय की नाही ते. मस्त झालं ना डिनर एकदम भारी. हो यार मी इकडे हे बसमधनं जायचं ना तेव्हा एमएजी इंटरनॅशनल कडे बघून असं वाटायचं कधीतरी आयुष्यात एकदा तरी या हॉटेलमध्ये जायला पाहिजे. फायनली इच्छा पूर्ण झाली. हे पण नेक्स्ट टाइम आपण डिनरला दुपारी येऊया. आता किती उशीर झालाय. हे म्हणे दुपारी करतात त्याला लंच म्हणतात आणि रात्री करतात त्याला डिनर म्हणतात. आता मला कळलं तुला इतक्या लेट प्रमोशन का मिळालं ते. असू दे असू दे. एक्सक्यूज मी मॅम I'm really sorry. Would you like to have some dessert? We have really nice churros and ice cream sandwich and sizzling brownie. Anything I can get for you, ma'am? That ice cream sandwich means don bread slices and madhe ice cream and no, you ma'am. Spreading chutney and sauce wagere. Ah! So hey, just joking. Yeah, no. Ignore. but hey, your food is very awesome. Ma'am, it's awesome. No. Actually, it was delicious. And you know, the food taste slipping on tongue and wow. And mustard. Mustard, okay. Wow. Thank you so much, ma'am. But it's delicious. Yeah. And you said Marathi, right, ma'am? I'm Marathi. Oh, yeah, ma'am. Yes, 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 ma'am. कुठे राहायला तू? मी कल्याणची आहे मॅम. सो एनिथिंग एल्स मॅम? नो बिल बिल. थँक्यू थँक्यू.
अगं ही कल्याणची आहे पण वाटत नाही ना. असं भारी इंग्लिश बोलते रे. दोघींमध्ये लय डिफरन्स आहे. बरं झाला तू ऑर्डर केलंस ते. त्या मेन्यू कार्ड मध्ये किती मोठी मोठी नाव होती, काय ऑर्डर करायचं इकडे कळलंच नसतं. ऍक्च्युली ना मला अशा क्लायमेटची सवय आहे. हो सॅम आहे ना मला घेऊन जातो मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये असं आनंद विहार पंजाब नाईट स्टार घेऊन जातो तो दरवेळी घेऊन जातो. मजा आहे तुझी. एक्स्क्यूज मी मॅम युअर चेक. बिल मी भरणार अगं. आता दिवाळीतच माझं प्रमोशन झालंय सो बिल मी भरणार. नाही या नाही वनी दे वनी माझ्याकडे दे मी भरणार. अगं हे मागच्या महिन्यामध्ये माझ्या लग्नाची अॅनिव्हर्सरी होती मग मी देते ना बिल. अॅनिव्हर्सरीचं कौतुक कोणाला सांगतेस. मी ठरवलं असतं ना तर आत्ता माझी 12वी अॅनिव्हर्सरी झाली असती. नाही स्वतःला कोणाच्या दावणीला बांधून घेत. आय एम अ फ्री बर्ड. जाऊ दे जाऊ दे ऐक बिल मी देते. ऑर्डर सुद्धा मीच केली होती ना आणि मागच्या आठवड्यात माझा बर्थडे झाला सो पार्टी माझ्याकडनं आहे. मॅम तुमचं हे फ्रेंडशिप आणि बॉन्ड बघून मला खूप छान वाटलं. इट्स रिअली नाईस मॅम. बिल पटकन पे कराल का? अरे बापरे रिझनेबल आहे. या रिझनेबल आहे का? थांब मग थोडेसे मी पण देते. ए रिझनेबल कमी आहेत कमी 800 आहेत. 800 मॅडम एक सांगू का इकडे या ना. येस मॅम. एवढं मोठं हॉटेल आहे एवढ्या छान छान डिश आहेत म्हणजे असं छान वातावरण आहे. तुम्ही जरा महागात ठेवायचं ना लोक देतील पैसे. आय विल सजेस्ट दॅट. थँक्यू सो मच. हे बिल अच्छा म्हणजे काय. थँक्यू सो मच. काय झालं? अगं त्यांना टीप दे ना. वेटर असू दे नाही तर वेटरेस टीप दे. टीप तुझं इंग्लिश चांगलं आहे म्हणून. थँक यू सो मच मॅम. यू सो जनरस. बट मॅम हे जे काही तुम्ही मला दिलंय ना ते अख्खी टिपच आहे. ऍक्च्युअल बिल तुम्ही पे केलंच नाही अजून. माझी काय करते दिलं ना 800 बिल आणि 100 टिप दिली. मॅम तुमचं बिल 800 रुपये नाही 800 US डॉलर्स झालंय मॅम. 800 US डॉलर्स म्हणजे रुपीज मध्ये 60,800 मॅम. 60,800 ओनली. काय 60,800? चिटिंग आहे. सॉरी मॅम. चिटिंग करताय तुम्ही. ते मग अशी हे दिलं ना मेनू कार्ड त्याच्यामध्ये ते रुपीज मध्ये होत मग आता बिल मागताना कसं काय डॉलर मध्ये मागता. वन सेकंड मॅम जस्ट होल्ड ऑन. तुम्ही मेन्यू कार्ड नीट वाचला नसेल. सी इथे सगळे डॉलर्सचे प्राइसेस आहेत आणि इथे INR मध्ये पण लिहिलेलं आहे मॅम. तुम्ही वाचलं नाही का? शिवा तू INR वाचलं नाही? मी INR ला NRI वाचलं. स्टार हॉटेल आहे. NRI लोकांसाठी वेगळे असतील इंडियन लोकांसाठी वेगळे असतील. मंदास का तू? सॉरी डोक्यावर पडलीस. माझी चूक झाली. अगं पण हे केवढं आहे. माझी चूक झाली. आय एम सो सॉरी. ऐक ना बघ मी सॅम बरोबर जायचं ना तेव्हा फक्त ऑर्डर द्यायचे रेट बघायचीच नाही. बॉयफ्रेंड बरोबर कोणी रेट बघतं का? नाही ना. पण आता बघायचं होतं ना. ही ना अशीच आहे. तू ऑर्डर केलं तू बिल भरायचं आम्ही नाही भरणार. बरं असे मी जॉबला जात नाही. जॉबला वनी जाते ना आणि तिला तर प्रमोशन मिळालंय. वनी तू दे ना पैसे. मग अशी पुढे पुढे करत होती ना पैसे द्यायला आता दे. तुझी अॅनिव्हर्सरी होती ना तू दे ना. हे अॅनिव्हर्सरी काय एवढं मोठं आहे काय? 60,800 मी बिल देऊ. अगं याच्या निम्म्यामध्ये माझं लग्न आणि हनीमून सगळं झालं होतं. अरे यार शिवा तू त्या सॅमला कॉल कर ना. त्याला सांग आता दे. आपण हळूहळू वर्षभराने देऊन टाकू ना त्याचं. मी मागच्या आठवड्यात ब्रेकअप केलं. अक्कल विकल आहे की तुला आता करत होते. बरोबर गरजेला ब्रेकअप करते. बोल ना. सध्या कोणी नवीन आहे काय? रसिका ऐक ना तुझ्या नवऱ्याला फोन करून बघ ना काय होतंय का. मॅने प्लीज 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 2 मिनिट प्लीज प्लीज. माझा नवरा लय कंजूस आहे ग.
पैसे वाचवायचे म्हणून आम्ही रजिस्टर मॅरेज केलं तर म्हणत होता आपल्या मागे जे कपल होतं त्यांचे हार घ्यायला पाहिजे होते 400 रुपये वाचले असते. हनीमूनला जाताना ते हार घेऊन गेलो होतो. हनीमूनच्या रात्री बेडवर त्यातलीच फुलं काढून त्याच कागद्या नाही आता पैसे भरले ना 60 लाख भरल्यासारखं आयुष्यभर ऐकवेळ मला मला नाही झोपणार खरंच नाही यार खूप प्रॉब्लेम होतील घरी नको खरंच नको. मॅम तुम्ही काय तुम्ही काम करा ना TTMM करा तुझं तू माझं मी कॉन्ट्रीब्यूट करा ना. मी मग 800 दिले बाकीचं तुम्ही बघा. 60,800 बिल झालंय तुझ्या 800 रुपयात ना कॉन्ट्रीचं कापड येत नाही शिवाली. हो ना आपण का प्यायला बसलोय का की ज्यांनी चकना खाल्लाय त्यांनी पिणाऱ्यांपेक्षा कमी पैसे भरायचे. हे बघ तुला खायचंच काढायचं असेल ना तर मी एक रोटी खाल्ली आणि थोडीशी भाजी खाल्ली आहे सो मी त्याचे पैसे द्यायला तयार आहे. तू 2 2 बटर रोट्या खाल्ल्यास आणि तू ढिकभर बिर्याणी सुद्धा खाल्लीस तर तू जास्त पैसे दे. ठीक आहे मग तुम्ही जे कॉकटेल काय मॉकटेल प्यायलात ना त्याच्यामधून माझे पैसे मायनस करा. मी तर प्यायलाच नाही तुम्ही दोघे प्यायलात. मग तसं बघायला गेलं तर मग ते पनीर सिझलरचे मी पैसेच देणार नाही. मला तरी एकच तुकडा ठेवला होता तुम्ही. आणि मिनरल वॉटरची बॉटल कोणी मागवली? हा हा घरी तर नळाचं पाणी पिते आणि ते पण नवऱ्याच्या बनियानमधून फाटलेल्या बनियानमधून गाळून. बोलायची गरज आहे एकमेकींचं खाणं खाणार आहे का? सॉरी मॅम यू हॅव टू मेक सम अरेंजमेंट. मला काही चालेल मला काही माझे अमेरिकन डायमंडचे इयरिंग्स आहेत नवऱ्याने पहिल्या पाडव्याला दिले होते 15,000 तरी असतील हे ठेवा तुम्हाला. मॅम व्हॉट विल आय डू मी काय करणार याचं म्हणजे ही माझी पहिल्या सॅलरीमधून घेतलेली 5 ग्रॅमची अंगठी आहे. 20,000 पेक्षा जास्त भरेल कमी नाही ही घ्या. आणि हे सगळं बँटेक्स आहे हे खोटं आहे सगळं. सॅमने दिलं होतं कितीचं आहे माहित नाही पण ठेवा. मॅम ॲक्च्युली दिस इज नॉट अलाउड हे आम्ही नाही ठेवू शकत. तुम्ही हे तुमच्याकडेच ठेवा आणि तुम्ही करू शकता तुम्ही तिघींपैकी कोणीतरी एक इकडे इकडेच थांबा आणि बाकीच्यांनी मॅनेज करा आणि पैसे घेऊन या. ओके मॅम दॅट इज समथिंग यू कॅन डू. ओके वनी तू थांब प्लीज तू थांब आम्ही हे ह्याचं काहीतरी बघतो घाण वगैरे ठेवतो पैसे आणतो. घाण ठेवायला दुकानं बंद झाली असतील रात्र आहे ना काळी उघडतील ना. मी सकाळपर्यंत एकटी थांबू इथे. नाही नाही आम्ही येतो ना आम्ही पटकन येतो आणि नको काळजी करू. पण नवरा टोमणे मारेल पण काहीतरी मदत करेल मी फोन करून बघते त्याला. हो आणि मी ना 2-3 तासात सॅम पट्टो का बघते रात्रीचं जरा भारी जाईल पण ठीक आहे. खूप गोड परफॉर्मन्स होता. तुमची तारांबळ झाली पण आम्हाला त्याची खूप मजा आली. आणि हा कट्टा छान जमला होता. कट्ट्यावरच्या मैत्रिणीही खूप भावल्या. मस्त झाला परफॉर्मन्स. आम्ही खूप एन्जॉय केला. प्रसाद वा मजा आली. एका गोष्टीचा खूप आनंद होतोय आणि झालाय की MH जे आता रिजनल राहिलेलं नाही ते इंटरनॅशनल झालंय. आणि तमाम महाराष्ट्राला एक सूचना की बाहेरून दिसणाऱ्या ग्लॅमरला भुलून MHG-मध्ये येण्याचा विचार करू नका. इथे सगळं खूप महाग आहे. फार छान बॉन्डिंग होतं 3 मैत्रिणींमध्ये. आणि संजना तुझं पण खूप उत्तम ऑब्झर्वेशन होतं. अशा प्रकारच्या हॉटेल्समधले जे वेटर्स आहेत वेट्रेसेस आहेत ते कशा वागतात कशा पद्धतीने बोलतात खूप छान प्रेझेंट केलंस. मजा आली. Thank you.